वातावरण तर एकदम मस्त झालं आहे. शूटचा आपण एकदम पोस्टपन होईल आता चालू कधी पण. आणि मला घरून सांगितलेलं बिलकुल जायचं नाही या पावसामध्ये बाहेर. अरे ह्या पावसामध्ये नाही बाहेर गेलं तर मग मजा काय आहे. तीच तर मजा आहे पावसातून. मस्त वातावरण झालं आहे. सकाळी पण शूट केला पण आवाजच रेकॉर्ड होत नव्हता. व्हॉइसच रेकॉर्ड नाही झाला. चला व्हॉइस रेकॉर्डिंग होत असेल चांगली. कृष्णा नदी कृष्णा नदी खूप मोठी नदी आहे. लहानपणी मी इथे पोहायला आलेलो. मी मामा वगैरे आम्ही पोहायला आलेलो आणि त्या पोहायच्या नादामध्ये ट्रॅक्टरचा टायर होता. त्या टायरमध्ये मला बसून इथे बरोबर सेंटरला मला घेऊन गेलेले आणि तो ओला झाल्यामुळे स्लिप होऊन पाण्यामध्ये डुबता डुबता वाचलेलो त्या वेळेला मी. आणि ही गोष्ट माझ्या घरी सगळ्यांना माहिती आहे. तिथपासून मला पोहायला जाण्यासाठी सक्त मनाई केलेली आहे पण तरी पण मी ह्यांना न सांगता पोहायला वगैरे जाऊन म्हणजे पोहायला वगैरे येऊन सॉरी म्हणजे मी नदीवरती वगैरे येऊन मग शिकलो पोहायला. पण ठीक ठाक पोहतो असं एकदम मास्टर नाही पोहण्यामध्ये. चला आपण अजून आपण आहे ना एकदा रानामध्ये जाऊया. तिकडे मोर वगैरे असतील असं वाटतं. एकदा जाऊन बघून तर येऊया. चला कृष्णा नदीचा जर शूट झाला आपला आता आपण चाललो रानामध्ये. बस तिथे मोर दिसले पाहिजे. आमच्या रानातचा माणसं शेतातून काम करून निघाली आता घराकडे आणि आम्ही चाललोय शूटला. मुंबईमध्ये हे खरंच बघायलाच मिळत नाही. तिथे आल्यावर खूप छान वाटतं.
कुठे आहेत मोर? कापताय, हात कापताय त्यांनी. मी तर हा बोलतो फुल एक्स्ट्रीम ऑफ रोड आहे हा. इथे मोर नाहीत ना? मोर इकडे नाही. शिट, मोर नाहीत. मोर इज नो मोर. येस, हेच बोलायचं होतं. मोर इज नो मोर. तरीकी कापलं पाला. सकाळी आलेलं इथे, पण व्हॉइस रेकॉर्डिंगच झाली नाही. आणि आता होते काय माहित, मध्ये काय होतो कॅमेराला व्हॉइस रेकॉर्डिंगच होत नाही. मस्त वाटत ना. चला आपण आपले फोटो तर काढून घेऊया गाडी सोबत. कनेक्टच नाही केला आपण ब्लूटूथला. विदाउट हेल्मेट. कसा वाटतोय गाईज नजारा माझ्या पाठचा? छान वाटतोय.
प्लीज गाइज कशी वाटली वीडियो, प्लीज लाइक करा, सब्सक्राइब करा आणि शेअर करा, आणि भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. ओके बाय.